पाणी किनारे शोधता शोधता अशा वेगवेगळ्या वेगळ्या आकाराचा दगड मिळतो. आता हा पण पाणी घेऊन येतात आणि गप्पा मारतात एकमेकांशी. ती इग्नोर करते का तिला? ओके शक्यतो सरपाणी सोंडेचा आकार आपण देऊ. वाव जे ब्लॅक कलर मध्ये आपल्याला दिसते छोटे म्हणा किंवा मोठे म्हणा हे सगळे नदी किनारी सापडलेले दगड आहेत आणि हे जे व्हाइट येलोइश कलर मध्ये दिसत आहेत हे सगळे समुद्र किनारी सापडलेले दगड आणि त्यांचे इयरली अवॉर्ड्स असतात. तर त्याच्यातला 2019 स्पंदन युथ ऑफ इंडिया स्टोन आर्ट साठी त्यांनी मला अवॉर्ड दिलेला. नमस्कार मंडळी, रिमॉसलीच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये परशुरामाच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या कोकण भूमीतून कोकण आपला तसा असं म्हणत मी तुमचं स्वागत करतो. एका शॉसमध्ये सगळं घेतलं म्हणजे तर तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते लाकडातून कसं आर्ट जे ते निर्माण होतं आणि त्याच्यामागे कशी ती प्रोसेस असते ती. लाकूड झाल्यानंतर आपण वळणार आहोत स्टोनकडे. तर त्या स्टोनमध्ये पण वेगवेगळ्या आर्ट आहेत ते कसे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण तिकडेच आहोत, त्याच लोकेशनवरती आहोत. सरांचीच मुलगी आहे. म्हणजे मी बघितलेत काही काय आर्ट तुम्हाला मागच्या व्हिडिओत मागे बॅकग्राऊंडमध्ये कळालंच असेल. ह्या कलेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचलाय आणि तो कसा पोहोचलाय मी तो तुम्हाला दाखवणार आहे. आपण जाऊ आता आपल्यासोबत नेक्स्ट क्लिपमध्ये दिदी जॉईन होणार आहे तर तिला पण तिच्याकडून आपण काही इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला ती काढून घेऊ. रोडच्या साईडलाच आपण मगाशी सरांचा स्टुडिओ बघितला त्या स्टुडिओमध्येच दिदीचा पण स्टुडिओ आहे. म्हणजे फादर अँड डॉटर ते दोघे एकत्र काम करतात. ह्या साईडला तुम्ही बघताय काही काही कामं आहेत दिदीची. तर आपण डिटेलमध्ये पहिलं इन्फॉर्मेशन जाणून घेऊ मग आपण त्याच्याकडे वळू. नमस्कार दिदी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. तुला ही आयडिया कुठून सुचली? वडील माझे काष्टशिल्पकार आहेत त्यामुळे लहानपणापासून मला त्याबद्दल आवड होती की त्यांच्याबरोबर आम्ही नदी किनारी समुद्र किनारी अशी लाकडं शोधायला जायचो. त्याच्यामुळे थोडीफार आयडिया होती की हे नेमकं कसं करतात आणि त्यामध्ये ते वूडमध्ये काम करत असतानाच मी स्टोनमध्ये पण बऱ्यापैकी आपल्याला इकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या आकाराचे कलरचे स्टोन्स मिळतात आणि त्या स्टोन्सपासून काहीतरी बनवावं अशी एक डोक्यात आयडिया होती आणि ती मी बनवली. लोकांना पसंत पडायला लागली त्याच्यामुळे ते आर्ट रिलेटेड म्हणायला गेला तर आपण फ्रेमवर्क मध्ये मी त्यांना बंदिस्त केलं आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रेम्स मी बनवले. अच्छा अच्छा, म्हणजे तुझी स्टार्टिंग कुठली आहे तिथे फ्रेम आहे का तुझी स्टार्टिंगची? स्टार्टिंगची फ्रेम माझी विकली गेलेली आहे. ओके ओके दीदी, तुझे तर रिसेंटली मी एका ग्रुपवरती तुझी एक न्यूज वाचलेली अचीवमेंट्स होते लाईक ते तूच सांगितलेलंच चांगलं होईल. हे जे मी आर्ट करते स्टोन आर्ट मधून तर त्याला मी गेली 2 वर्ष हे प्रोफेशन म्हणून मी करते. वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन करते आणि त्या एक्झिबिशन मध्येच मी ताज हॉटेलला जे एक्झिबिशन स्पंदन ग्रुपचं एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आणि त्या स्पंदन ही एक अशी संस्था आहे जी राष्ट्रीय पातळीवर एक्झिबिशन भरवते. देशातल्या विदेशातल्या वेगवेगळ्या कलाकारांना एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन घडवतात आणि त्यांचे इयरली अवॉर्ड्स असतात. तर त्याच्यातला 2019 स्पंदन युथ ऑफ इंडिया स्टोन आर्टसाठी त्यांनी मला अवॉर्ड दिलेला. ओके तर मंडई प्रत्येक फ्रेम मागची ती थोडी इन्फॉर्मेशन आहे आणि ते कसं केलं त्याच्यामागे आयडिया कशी आली तर ते आपण जाणून घेणार आहे. तर सर्वप्रथम मला ही पहिली शेअर आखणाऱ्याची मला असं वाटतं ते इथे तुम्ही बघू शकतात की छोट्या छोट्या मेंढ्या तयार केलेल्या आहेत आणि हा मेंढपाळ आहे. हे सगळे स्टोन्स आहेत हे नदीतले आणि समुद्राच्या किनारी आपल्याला सापडलेले आहेत. यामध्ये जे ब्लॅक कलर मध्ये आपल्याला दिसतात छोटे म्हणा किंवा मोठे म्हणा हे सगळे नदी किनारी सापडलेले दगड आहेत आणि हे जे व्हाइट येलोइश कलर मध्ये दिसतात हे सगळे समुद्र किनारी सापडलेले दगड आहेत आणि यामध्ये थोडासा बांबूचा युज केलाय कारण आपल्याला स्टिकच्या आकाराचा दगड मिळत नाही त्यामुळे त्याच्या ऐवजी म्हणून तेही नॅचरलच वापरलेलं आहे. यामध्ये कुठल्याही कृत्रिम गोष्टी वापरलेल्या नाही, तेच नॅचरल वापरून हा पीस बनवलेला आहे. बॅकग्राऊंडला त्याला साजेस असं बॅकग्राऊंड कलर बॅकग्राऊंड अॅक्रेलिक कलर बॅकग्राऊंड पण तूच करतेस का? बॅकग्राऊंड पण
जसा पीस असेल जशी थीम असेल त्या रिलेटेड त्याचा बॅकग्राऊंड असतो. अच्छा अच्छा. नंतर मग इकडे व्हॅलेंटाईन्स साठी काहीतरी दिसते मला गिफ्ट. थीम वेगवेगळे आहेत, म्हणजे मॉडर्न म्हणा किंवा रुरल एरिया मधले अशा म्हणा, प्रत्येकाची पसंती वेगळी आहे. किंवा एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल स्पेशल ओकेजनला अशा प्रकारच्या पण थीम आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मी एक कपल दाखवलेलं आहे, दगडावर उभे आहे. आता ह्याच्यात आपण कसं म्हणू शकतो की इथे आपण जेंट्स जनरली लगेच ओळखू शकतात की हा स्कर्टचा पार्ट आहे किंवा तिची वेणी आहे, केस आहेत, अशा प्रकारचे म्हणजे शक्य होईल तेवढं परफेक्शन आणण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये जे दगड वापरलेले आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्विंग केलेलं नाही. आपण जेव्हा कार्विंग करतो तेव्हा आपल्याला हवं तसं, आपण आता बऱ्यापैकी मशीन्स आहेत त्यामुळे आपल्याला हवं तसं आपण आकार देऊ शकतो, वेगवेगळ्या आपण डिफरंटली ओळखू शकतो पटकन. पण हे जे दगड आहेत ते आहेत जसे मला मिळाले निसर्गामध्ये, ते जसेच्या तसे वापरलेले आहेत. त्यामुळे तिथे अरेंजमेंट करताना थोडा विचार करायला लागतो की आपल्याला कुठला दगड कुठे साधायचा होतो. ओके. नंतर मग ह्या साईडला राधाकृष्णाचं दिसतंय, ते बरोबर चपटी दगड तुला भेटला का त्याचा स्कर्टच्या आकाराचा? हो. ओके. नंतर मी इकडून ह्या पाणी घेऊन येतात आणि गप्पा मारतात एकमेकांशी. ती इग्नोर करते का तिला? ह्यांच्या गप्पा ह्या सांगतात, एकच विरोधी वाटतं. हे दिवाळीला आपण देऊ शकतो. यामध्ये दोनच दगडांमध्ये आपण केलेला आहे पीस, म्हणजे कम्प्लीट आपल्याला फिगर आहे. कमीत कमी दगडांमध्ये जास्तीत जास्त एखादी थीम दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हा जनरली असे शेप आपल्याकडे आहेत, जनरली वाटत की हा कार्व केलेला आहे. बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपल्याकडे असे पण दगड भेटतात. मग असे शोधून शोधल्यावर सापडतात म्हटलं अशा प्रकारचे दगड इथे मिळतात आपल्याकडे. ओके. इथे हा पीस बनवलेला आहे, म्हणजे ग्रुप आहे बगड्यांचा. यामध्ये पण बांबूच्या स्टिकचा वापर केलेला आहे, कारण काही त्या साईजचे किंवा त्या शेपचे आपल्याला दगड भेटत नाहीये. पण तिथेही नॅचरलच गोष्टी युज केले असे पाण्यामध्ये बगळे असल्याचं. तर तुला एक फ्रेम तयार करायला किती वेळ लागतो, म्हणजे प्रॉपर आयडिया पासून ते एंड पर्यंत, म्हणजे इथे हँग होईस तोपर्यंत किती वेळ लागतो? ही प्रोसेस कशी आहे, दोन प्रकारे होते. म्हणजे एक तर माझी पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर असते की मला हाच पीस बनवायचा आहे. समजा गणपती बनवायचा तर माझ्या डोक्यात असतं की गणपतीच बनवायचा आहे, मग त्याच्या स्टेपनुसार लागणारे दगड मी शोधते. आणि नंतर एकदा दगड आपल्या हातात आल्यावर ते बनवायला जास्त वेळ लागत नाही, कारण ते बॅकग्राऊंड बनवायचं असतं, फ्रेमवर्क करून त्याच्यावर पेस्टिंग, ही प्रोसेस आहे. किंवा दुसरी एक गोष्ट अशी होते की नदी किनारे शोधता शोधता अशा वेगवेगळ्या वेगळ्याच आकाराचा दगड मिळतो. आता हा पणतीचा शेप होता, तो ऍक्च्युली माझ्या डोक्यात नव्हता की पणती बनवायची, पण हे दोन दगड मला सापडलेले होते आणि त्यापासून आपल्याला काय करता येईल हा विचार, ही एक प्रोसेस झाली की आपण त्याच्यापासून काय बनवू शकतो अशी एक पद्धत होते. म्हणजे असं कधी झालंय का तू एका फ्रेम म्हणजे एका कन्सेप्ट साठी नदीत शोधायला गेलीस आणि सापडलेत मल्टिपल? हो हो, असे बरेच वेळा होते. ओके. आणि ते स्टिक कसे करतेस तू? याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्लू मिळतात, म्हणजे जसा दगड असेल हेवी असेल किंवा कुठल्या टाईपचा दगड आहे त्यावर डिपेंड असतं की कशा प्रकारचे. ओके. म्हणजे हे असे स्टोन्स असतात माझ्याकडे असतात, म्हणजे आमचा जो पिंट आहे ना तुला कळेल असतो, तो नदीत बिदीत गेल्यावरती ना असे खेळत असतो, तर मी त्याला सांगतो कलेक्ट करून तुझ्याकडे द्यायला. तर ह्या साईडला एक इंग्लिश गर्ल दिसते, ती कुठल्या तरी पार्टीला जाते असं वाटतंय. मॉडर्न थीम पण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आता त्याच्याच खाली बघशील तर एक रुरल एरियातली स्त्री आहे, त्याच्यावरती मॉडर्न गर्ल आहे. जशा थीमनुसार त्याचा बॅकग्राऊंड आहे थोडा. हा पूर्ण एक दगड आहे, इथून एवढा पार्ट एक दगड आहे आणि त्याला छोटासा बो बनवण्याचा थोडस याच्यात ड्रॉइंग केलंय. ही एक कन्सेप्ट वेगळी आहे, कारण पहिल्यांदा मी जे दगड बनवायचे ते टोटली पूर्ण म्हणजे कन्सेप्ट मी पूर्ण दगडापासूनच बनवायचे. याच्यात आता थोडासा ड्रॉइंगचा युज करून पण वेगळी थीम बनवलेली आहे. ती जांभाळ्याला छोटासा दगड लावलेला आहे, अशा वेगवेगळ्या थीम आहेत. याच्यामध्ये पण एक रुरल एरिया मागच्या वेळी मी आलो त्यावेळी हे बघितलेलं. ओके. ते होतं पक्षाचं गणपती. तिकडे एक आई आहे, छोटस बाळ पण एक आहे.
लहान मुलाचे पाय हे ऍक्च्युअली जे दगड आहे ते समुद्र किनारी आपल्याला भरपूर मिळतात. हे जे रेड कलर मध्ये आपल्याला चिरा टाइप मध्ये चिराचे दगड असतात त्यामध्ये. ऍक्च्युअली ह्याच्यात बघायला गेलं तर खूप शेप आहेत आणि बघायला गेलं तर काहीच नाही असं पण आहे. पण वेणीचा शेप बनवण्यासाठी विस्कटलेला टाइप हा बनवलेला. ओके आपल्याकडे स्टोन्स होते आणि ह्या स्टोन्समधून आपल्याला झटपट आपल्याला एक छोटंसं एक ते स्टोन आर्ट आहे ते आपण आपल्याला दिदी करून दाखवणार आहे. तरी असे स्टोन्स आहेत, हे सगळे कलेक्ट करायला लागतात साईजनुसार. म्हणजे आता हे दोन असं मला वाटतं, एक ते एक माणूस आणि ते एक बाई आहे. वाव. तरी असं पण होऊ शकतं की ही इथे लावून अशी बासुरी वगैरे काय किंवा असे ते एकत्र चालले आहेत आणि मला ते कठवलेलं आहे. बघा हे असं आपलं हा जो गोल दगड आहे ना, हेच दोन दगड आपण यूज करून गणपती बसलेला आहे. ओके. किंवा त्याच्या पुढे आपण त्या साईजचा आपण त्याचा चेहरा करू. म्हणजे हे जे चपटे आपले कानाचे कान दगड असतात ना, शक्यतो सेम शोधायचे थोडंफार. या तर डिफरंट आहे. ओके. शक्यतो सरकारने सोंडेचा म्हणजे तर मी एक करून दाखवतो बघा. मला इथे हे आपलं पळपाटणं दे वाटतंय असं आणि दोन तीन असे चपात्या. नाही नाही, ह्या चपाती आणि असं असं येऊ शकतं लाटणं आणि चपाती. तरी असे काय आर्टची एक पद्धत आहे आपल्याला इकडे दिदीने दाखवली आणि तिचं पण एक यूट्यूबवरती चॅनल आहे, ते नक्की बघा. आणि ती जे आर्ट्स आहेत ते ती सेल करते. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आय डी देईन ज्याने तुम्ही हे विकत घेऊ शकता. कुठूनही तुम्ही ते मागू शकता. ती तुम्हाला बरोबर जसे तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल, जसं तुम्हाला थीम पाहिजे असेल, तसं दिदीला सांगा. तुम्हाला ती सगळं तसं पाहिजे तसं तुम्हाला त्या पद्धतीने करून ती तुम्हाला पाठवेल. ओके. थँक्यू दिदी, तुम्ही हे दाखवलं मला एवढं सगळं आणि तुला ऑल द बेस्ट पुढे. तर असंच तू पुढे ग्रो होत जा. तर थँक्यू. आणि ह्याच्या पुढे मंडे तिचे काय अचीवमेंट्स आहेत ते प्ले होतील, तर मंडे ते बघा. Thank you.
तर मंडळी तुम्हाला ही कशी वाटली व्हिडिओ, म्हणजे स्टोन आर्टची? मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलं वुडन आर्ट, तसे स्टोन आर्टची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? आपल्याला ताईने दाखवलं बरंच, तिने स्वतःचं करून पण दाखवलं. तर तुम्हाला हे जे पेंटिंग्स किंवा हे जे तुम्ही स्टोन आर्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या घरी मस्तपैकी, तुम्ही ते लावू शकता. जबरदस्त दिसता हो, सांगतो का आमच्या बॉसने दाखवलं जर तुम्हाला. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर आणि ऑर्डर करण्यासाठी लिंक वगैरे काहीतरी गॉगल यार काहीतरी प्रॉब्लेम तर तिथे दिला आहे, तर त्याच्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि ते वेगवेगळ्या म्हणजे तुमका जशी थीम होई असं तर तुमका गावतला. तर मंडळी तुमका जर असे कोकणातले आर्टिस्टिक कलाकार जे असत तर त्यांची व्हिडिओ तुमका बघूचे असत तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण करू तुमच्यासाठी सगळं करतो. तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. तर मंडळी अजून मी निरोप घेतो आहे. होय होय, तर मी आता हसून निरोप घेत आहे. आपण कोणत्या तरी अशाच नवीन मिळतो सर, काळजी घ्या, सैन रवा, अशी कला करीत दाखवत रवा. अरे बाबा बंद करते.